नमस्कार, स्वागत आहे तुमचं HW न्यूज मराठीमध्ये. भाजपच्या रावेर मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांचा भाजपच्या अधिकृत वेबसाईटवरती आक्षेपार्ह असा उल्लेख करण्यात आलेला होता. त्यानंतर राज्यातलं राजकारण चांगलंच पेटलेलं पाहायला मिळालं, कारण महाविकास आघाडी सरकारकडून भाजपवर प्रचंड तिखट शब्दांमध्ये टीकासुद्धा करण्यात आली. अगदी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपला सुनावत असताना कुठल्याही महिलेचा अपमान जो आहे तो महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्र सरकार सहन करणार नाही, आणि जर भाजपने संबंधित व्यक्तीवर कारवाई केली नाही तर महाराष्ट्र सायबर सेल मार्फत या सगळ्या प्रकरणाचा छडा लावेल, असा थेट इशारा भाजपला दिलेला आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर झालं होतं असं की रक्षा खडसे यांचा भाजपच्या अधिकृत वेबसाईटवरती मतदारसंघाचा उल्लेख करण्याऐवजी त्याऐवजी एक आक्षेपार्ह शब्द जो आहे तो लिहिण्यात आलेला होता, आणि त्यानंतर भाजपकडूनच रक्षा खडसे यांची बदनामी केली जाते का असा सवालही उपस्थित करण्यात आला. मात्र त्यानंतर या सगळ्यासंबंधी गुगल ट्रान्सलेशनची ही चूक असल्याचं अनेकांकडून सांगण्यात आलं. अगदी रक्षा खडसे यांनी सुद्धा तसंच सांगितलं. मात्र या सगळ्या प्रकरणामुळे आपल्याला अत्यंत दुःख झाल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं, आणि भाजपकडून अशी कुठलीही चूक करण्यात आलेली नाही आहे. मात्र याविषयी जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी आपण पोलिसांकडे तक्रार केली आहे. पक्षश्रेष्ठींच्या सुद्धा हा प्रकार कानावर घातल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये अगदी महाराष्ट्र सरकारकडून या सगळ्या गोष्टींचा निषेध झालेला आपल्याला पाहायला मिळाला. रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख जो भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर करण्यात आले होता त्यासंदर्भात स्वाती चतुर्वेदी या पत्रकार महिलेने ट्विट केलेलं होतं, आणि भाजपला त्यासंदर्भातली कल्पनासुद्धा दिली होती. मात्र काही वेळानंतर हा जो आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आलेला होता तो काढून टाकण्यात आल्याचं लक्षात आलं, आणि रक्षा खडसे यांच्या फोटोच्या खाली रावेर मतदारसंघाचा उल्लेखसुद्धा करण्यात आला. असं बोललं जात होतं की भाजपने आपली चूक जी आहे ती सुधारलेली आहे. मात्र गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालत असताना भाजपला थेट इशाराही दिला होता, आणि तो इशारा देत असताना त्यांनी स्वाती चतुर्वेदी यांनी केलेलं ट्विट जे आहे ते रिट्विट केलेलं होतं, ज्यामध्ये त्या आक्षेपार्ह शब्दाचा उल्लेख सुद्धा दिसत होता. त्यावरून भाजपने उलट जो आहे तो अनिल देशमुख यांच्यावरतीच प्रहार केलेला पाहायला मिळाला, आणि जे ट्विट अनिल देशमुख यांनी रिट्विट केलं त्यातूनच महिलांची बदनामी होतीये असं जे आहे ते चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा बोललेलं आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे भाजपने राष्ट्रवादीवरतीच थेट निशाणा साधत असताना एकीकडे महिलांची बदनामी जी आहे ती रोखण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय असं म्हणताय, मात्र आक्षेपार्ह शब्द जो आहे तो रिट्विट करत असताना मग तुम्हीच कशाप्रकारे महिलांची बदनामी करताय हे सांगण्याचा प्रयत्न केला. आता त्यावरूनच रक्षा खडसे यांनी सुद्धा कुठेतरी पलटी मारलेली पाहायला मिळते. जे अनिल देशमुख यांनी या संदर्भातला सगळ्यात छडा लावण्यासाठी आपण प्रयत्न करू असं म्हटलं, त्याच अनिल देशमुख यांनी अशा पद्धतीने रिट्विट केल्यामुळे आपल्याला दुःख झालं आणि कुठेतरी जास्त बदनामी झाली असं सुद्धा रक्षा खडसे यांनी म्हटलंय. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये रक्षा खडसे यांनी भाजपला पाठीशी घालत कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसलाच निशाण्यावरती जे आहे ते धरलेलं पाहायला मिळत आहे. रक्षा खडसे या सगळ्या संदर्भात काय म्हणाल्यात ते आधी आपण पाहूयात. आहे त्यांनी दखल घेतली ही चांगली बाब आहे, पण दुसरीकडे मला वाईट ह्या सुद्धा गोष्टीचं वाटलं की त्यांनी ती पोस्ट जी होती ती तरी ॲटलीस्ट शेअर करायला नको होती की ज्याच्यावर तेव्हा वादग्रस्त. ठीक आहे, तुम्ही राज्याचे पालकमंत्री गृहमंत्री आहे आणि तुमची जबाबदारी आहे की राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही तुमच्या माध्यमातून प्रोटेक्शन मिळालंच पाहिजे, त्याच्याबद्दल मी त्यांचे धन्यवादच म्हणणार आहे. पण एकच गोष्ट मला थोडी खटकली की त्यांनी ती पोस्ट जी आहे जे तिथे लिहिलं गेलं होतं जे काही शब्द अपशब्द जे काही होते ते तरी त्यांनी त्यांच्या ट्विटरवर टाकायला नको होते. हे बघा, तुम्ही जेव्हा राजकारणात उतरतात तर तेव्हा चांगल्या गोष्टी पण तुमच्यासोबत घडत असतात, काही वाईट गोष्टी अशा काही ठराविक यंत्रणाच्या माध्यमातूनही घडत असतात. तर मला असं वाटतं की ठीक आहे, त्या गोष्टीला काही खूप मोठं करायसारखं असं काही नाही आहे. जी गोष्ट आता घडून गेलेली आहे त्या संदर्भामध्ये चौकशीचे आदेश भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनही दिले गेलेले आहे. जसं तुम्ही आता सांगितलं की आपल्या राज्याचे जे गृहमंत्री आहे अमितजी देशमुख त्यांनी सुद्धा दिलेलं आहे, SP-शी पण माझं बोलणं झालेलं आहे, तर नक्कीच ते त्यांच्या माध्यमातून ही चौकशी करतील. आणि जो कोणी ह्या संदर्भामध्ये जो दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई नक्कीच केली पाहिजे असंही माझं मत आहे. हा फक्त माझा विषय नाही आहे, तर देशामध्ये राहणारी कोणतीही महिला जी असेल तिच्यावर अशा पद्धतीचं किंवा तिला बदनाम करता येईल अशा पद्धतीचं कृत्य हे सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायला नको. त्यामुळे एकीकडे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रक्षा खडसेंची जी बदनामी करण्यात आली त्यामध्ये महाराष्ट्र सरकार लक्ष घालेल असा थेट इशारा भाजपला दिला असताना भाजपने सुद्धा अनिल देशमुख यांनी ज्या पद्धतीने आपल्या ट्विटमध्ये त्या शब्दाचा उल्लेख केला त्याच्यावर आक्षेप घेतला, आणि आता रक्षा खडसेंनीही तसा आक्षेप घेत अनिल देशमुख यांचा हेतू जरी चांगला असला तरी ज्या पद्धतीनं त्यांनी ट्विट केलं ते चुकीचं असल्याचं म्हणत दुःख व्यक्त केलंय. त्यामुळे सध्या एकनाथ खडसे ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत त्याच राष्ट्रवादी काँग्रेसवरती रक्षा खडसे यांची नाराजी प्रामुख्याने दिसून
दिसून आले, त्यामुळे या सगळ्या प्रकरणावरती आता खडसेंच्या प्रतिक्रिया जे येतील त्याकडे आपलं लक्ष असणार आहे. मात्र याचा राज्याच्या राजकारणावरती काय परिणाम होतात हेही पाहणं महत्त्वाचं असेल. यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी HW न्यूज मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आम्हाला फेसबुकवर फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.